ओके आय थिंक आता होईल कनेक्ट. ओके okay. बेटा लेट होतं आहे पण आता YouTube इज नॉट रिसिविंग इनफ व्हिडिओ. ओके ओके झालंय का बेटा कनेक्ट. ओके खूप वेळ लागला. चला एकदा मला क्लिअर करून द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? खूप 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 जास्त वेळ लागला. चलो ठीक है. हाँ कनेक्टेड. ओके बेटा प्लीज ऑडियो वीडियो एकदा. योगेश वैष्णवी प्लीज ऑडियो वीडियो. ठीक है क्लियर. चला बेटा. सो आजचा लाइव सेशन थोड़ा सा बिघडला चुकला आणि सॉरी फॉर दॅट. बट टेक्निकली आपण काही करू शकत नाही. तर बघा फादर रिटर्निंग होम हा आपला आजचा टॉपिक असणार आहे अँड द पोयम इज रिटन बाय दिलीप चित्रे. ॲक्च्युली दिलीप चित्रे इज अ वेल नोन अत्यंत फेमस आणि अत्यंत सेलिब्रेटेड पोएट आहे. तर सेलिब्रेटेडचा अर्थ होतो की यांना भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचं किंवा अत्यंत सन्मानाचं त्यांचं असं त्यांचा असा उल्लेख केला जातो. ही वॉज अ सेलिब्रेटेड बिलिंग्युअल पोएट. ते फक्त इंग्लिशमध्येच नव्हे तर मराठीमधून सुद्धा लिहायचे. सो यश ऑडिओ व्हिडिओ क्लिअर. थँक्यू बेटा. सो चलो आता स्टार्ट करूया व्यवस्थित. सो द पोयम इज रिटन बाय दिलीप चित्रे अँड दिलीप चित्रे इज अ वेल नोन अत्यंत प्रसिद्ध फेमस असे इंडियन रायटर आहेत. इंडियन इंग्लिश रायटर आहेत आणि त्यांना बिलिंग्युअल रायटर का बरं म्हटलं गेलं किंवा बिलिंग्युअल पोएट का बरं म्हटलं गेलं. कारण याचं मुख्य कारण असं की त्यांच्या लिखाणामध्ये तुम्हाला फक्त मराठीमध्ये नव्हे तर इंग्लिशमध्ये सुद्धा त्यांचं लिखाण आहे आणि ते मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. असं म्हटलेलं आहे की वर्सटाईल क्रिएटिव्हिटी आणि ते फक्त रायटर किंवा पोएटच नव्हते तर ते चांगले पेंटर फिल्म मेकर आणि कॉलमिस्ट सुद्धा होते. त्यांना भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा साहित्य क्षेत्रामधला साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. ही वॉज अवॉर्डेड विथ साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी अवॉर्ड. तर आता रायटरची माहिती आपल्याला नेमकी कशासाठी असली पाहिजे? तर बेटा आपण जेव्हा अप्रिसिएशन लिहितो तेव्हा अप्रिसिएशन लिहत असताना यस बेटा शीतल थँक्यू. तर अप्रिसिएशन लिहत असताना जेव्हा आपण अप्रिसिएशन लिहू तेव्हा तुम्हाला अबाउट पोयम आणि अबाउट पोएट लिहायचं असतं. तेव्हा तुम्हाला एक दोन लाईन्स लिहाव्या लागतील की हे बिलिंग्युअल पोएट आहेत. ठीक आहे. आणि यांचं अत्यंत महत्त्वाचं काम असं की यांनी तुका म्हणे या तुकारामांच्या अभंगांच्या संग्रहाचं ट्रान्सलेशन केलं आहे मराठीतून इंग्लिशमध्ये. त्यांचं बरंचसं लिटरेचर हे ट्रान्सलेशनचं लिटरेचर आहे. म्हणजे बरंचसं लिटरेचर त्यांनी ट्रान्सलेशन केलं आहे
संतांच्या अभंगांचं ट्रान्सलेशन करण्याचं काम मुळात यांनी सुरू केलं. तर सेज तुका म्हणजे तुका म्हणे, सेज तुका म्हणजे तुका म्हणे. थर्ड अँड फोर्थ कवर करणं प्लीज. यस दीक्षा, सेक्शन थर्ड अँड एक सेक्शन फोर. यस बेटा, बिलकुल बिलकुल. तर यांनी संतांच्या अभंगवाणी किंवा संतांच्या अभंगांना ट्रान्सलेट करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. तुका म्हणे हा तुकारामांच्या अभंगांचा संग्रह त्यांनी ट्रान्सलेट केला आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं तुका म्हणे. सेज तुका इंग्लिशमध्ये सेज तुका आणि मराठीमध्ये तुका म्हणे. आणि यांच्या लिखाणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, त्यांच्या लिखाणाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तर त्यांच्या लिखाणाचं सगळ्यात महत्त्वाचं किंवा त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य काय, तर त्यांच्या लिखाणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे बेटा की त्यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये एक एक्झाइलनेस, अलिनेशन अँड डिसइंटिग्रेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजेच आयसोलेशन, ही अत्यंत महत्त्वाची थीम त्यांच्या लिखाणामध्ये पाहायला मिळते. आयसोलेशन ही अत्यंत महत्त्वाची थीम त्यांच्या लिखाणामध्ये पाहायला मिळते. म्हणजेच या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनातून स्वतःला विरक्त ठेवणारा हा कवी आहे किंवा स्वतःला विरक्त ठेवणारा हा व्यक्ती आहे. विरक्त ठेवणारा व्यक्ती म्हणजे या धावपळीच्या मॅनमेड मेटाफिजिकल जगातून स्वतःला वेगळा ठेवणारा, ठेवणारा आयसोलेट ठेवणारा हे व्यक्तिमत्व. दिस पोएम इज टेकन फ्रॉम, आणि ही जी यांची पोएम आहे ती त्यांच्या ट्रॅव्हलिंग इन अ केज या कविता संग्रहातून घेण्यात आलेली आहे. ट्रॅव्हलिंग इन अ केज म्हणजे या कविता संग्रहामध्ये त्यांनी आजूबाजूचं त्यांचं जे विश्व आहे त्या विश्वाला त्यांनी एखाद्या केज प्रमाणे म्हटलं आहे. की ज्याप्रमाणे आपण एखाद्या तुरुंगामध्ये असतो, तर त्यांचं असं मत आहे की इथं आपण एखाद्या केज मध्ये ट्रॅव्हल केल्याप्रमाणे आहोत. आणि त्यास त्यांच्या पोएट्रीच्या कलेक्शन मधून ही पोएट्री आहे. सो टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज, इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सब अर्बन कम्युटर. बेटा तुम्हाला इथं या पोयमची थीम पाहायला मिळते. म्हणजे आपण जेव्हा अप्रिसिएशन लिहू, तर अप्रिसिएशन लिहिताना तुम्हाला हा जो एवढा पार्ट आहे हा अत्यंत कामी पडणार आहे. हा जो एवढा पार्ट आहे हा अत्यंत कामी पडणार आहे. का बरं, इथं तुम्हाला थीम सांगितली आहे. द थीम ऑफ द पोयम इज, काय आहे पोयमची थीम, तर या पोयम मध्ये इट ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ सब अर्बन कम्युटर. एका सब अर्बन किंवा एका म्हणजे अशा अनेक, एक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे की सब अर्बन कम्युटर. सब अर्बन म्हणजे बेटा उपनगर ज्याला म्हणतो आपण, मुख्य शहराच्या बाजून आपल्याला मुख्य शहरामध्ये आपल्यासारख्या कॉमन लोकांना किंवा मिडल क्लास लोकांना जेव्हा घरं परवडत नाहीत तेव्हा आपण त्या मुख्य शहराच्या अवतीभोवती जेव्हा एक उपनगर उभं करतो त्याला सब अर्बन म्हणतात. आणि त्या मिडल क्लास एरियातील मिडल क्लास फॅमिलीमधील मिडल क्लास व्यक्ती आणि तो एक कम्युटर आहे. कम्युटर आहे म्हणजे तो अपडाऊन करणार आहे, म्हणजेच आपल्या ड्युटीच्या ठिकाणापर्यंत जाणे तिथून परत येणे त्याला कम्युटर म्हणून आपण अपडाऊन करतो. आणि तो कशासाठी प्रवास करतो, ट्रॅव्हल कशासाठी करतो, आपल्या जॉबसाठी तो ट्रॅव्हल, त्याला कम्युटर म्हणतात जो डेली बेसिसवर जो अपडाऊन करत. सॉरी, इट डिपिक्स हिज डल मोनोटोनस एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. इट डिपिक्स, इट म्हणजे कोण बेटा, द पोयम. द पोयम डिपिक्स हिज, एका व्यक्तीचं डल मोनोटोनस आणि एक्झॉस्टिंग आणि इक्वली पिटेबल डेली रुटीन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत कंटाळवाणं मोनोटोनस. आपण रोज वारंवार वारंवार आपला जेव्हा रुटीन एकसारखा होतो तेव्हा तो आपल्याला बोर व्हायला लागतो. म्हणजे एकच गोष्ट सतत करणे, बोर होईपर्यंत करणे, त्याला मोनोटोनस म्हणू आपण. आणि एक्झॉस्टिंग, अत्यंत थकवणारा असा त्याचा प्रवास. आणि इक्वली पिटिएबल म्हणजे जेव्हा तुम्ही या पोयमला वाचता तेव्हा तुम्हाला या पोयम मध्ये त्या व्यक्तीची दया येते, क्यू येते. सो मोनोटोनस एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड अलिनेशन ऍट होम.
आणि या पोयम मध्ये त्या व्यक्तीवर लादण्यात आलेला एकटेपणा, लादण्यात आलेलं आयसोलेशन तुम्हाला या पोयम मधून पाहायला मिळतं. आता एजेड लोकांवर कशा प्रकारे लादलं जातं, हे जे अलिनेशन आहे किंवा एकटेपणा आहे हा कशा प्रकारे एजेड लोकांवर लादला जातो याची तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणजेच आपण सर्वांनी कधी ना कधी आपल्या अवतीभोवती अनेक अशा लोकांना पाहिलेलं आहे. यस बेटा निखिल, यस बिल्कुल हिंदी में निखिल सिंह जी बिल्कुल, आई विल ट्राई माय बेस्ट. सेजल सर यू आर टीचिंग अमेजिंग, थैंक यू थैंक यू थैंक यू बेटा. इज इट रियली अमेजिंग और जस्ट यू आर ट्राइंग टू बटरिंग मी जस्ट टू मी कंप्लीट केला पाहिजे सिलेबस मधून सेजल, खरंच ना असं नाही आहे ना. ठीक आहे चलो स्टॉप प्लीज, वी आर मराठी. नो नो, इट्स नॉट अ मॅटर ऑफ मराठी और हिंदी, इट्स नॉट अ मॅटर ऑफ मराठी और हिंदी. प्लीज प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. अशा प्रकारे मॅसेजेसमध्ये अशा प्रकारे आपण हिंदीमध्येही समजून सांगावं, मराठीमध्येही समजून सांगा आणि इंग्लिशमध्येही समजून सांगावं. इट्स नॉट अ पार्ट ऑफ मराठी और हिंदी और इंग्लिश. वी जस्ट हॅव टू राईट और वी जस्ट हॅव टू अटेम्प्ट द एक्झाम इन इंग्लिश, दॅट्स वाय इंग्लिश इज कंपल्सरी. बट इफ यू आर गेटिंग थिंग्स प्रॉपरली इन मराठी, यू शुड लर्न इट इन मराठी. अँड इफ यू गेट ऑल दोज थिंग्स प्रॉपरली इन हिंदी, यू मस्ट प्रिफर हिंदी. दॅट्स वाय इट इज नॉट द ग्रेटनेस ऑफ मराठी और हिंदी. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स प्लीज. ओके चलो, वी शुड रिस्पेक्ट बोथ और एव्हरी लँग्वेज इन द वर्ल्ड. सो इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड अलिनेशन ऍट होम. घरामध्ये एखाद्या वयस्कर एजेड व्यक्तीवर लादण्यात आलेलं जे आयसोलेशन आहे त्या आयसोलेशनवर भाष्य करणारी ही पोयम आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आणि ही पोयम बेटा मी उद्या पुन्हा घेणार आहे, कारण आज आपलं यूट्यूब लाईव्ह पूर्ण खराब झालं, हा व्हिडिओ आपण रेकॉर्डेड ठेवू शकणार नाही. तर ह्या व्हिडिओला आपण डिलीट करून उद्या पुन्हा यूट्यूब लाईव्ह घेणार आहो, सॉरी फॉर दॅट. ओके सो इट डिस्क्राइब्स अ फोर्स अलिनेशन. आणि हे कशावरून दिसतं की त्या व्यक्तीची घरामधील जो रिस्पेक्ट आहे ती कमी झालेला आहे. कशावरून दिसतं? जेव्हा तो व्यक्ती स्टेल फूड खातो. स्टेल फूड खातो म्हणजे काय बेटा, जेव्हा शिळं अन्न त्या व्यक्तीला खाण्यासाठी दिलं जातं तेव्हाच तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची घरामध्ये बिलकुल काय नाही आहे, रिस्पेक्ट नाही आहे, कदर नाही आहे. त्या व्यक्तीची घरामध्ये रिस्पेक्ट किंवा कदर नाही आहे, त्यामुळं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्यासमोर एक इमेज क्रिएट केली आहे की एक व्यक्ती घरामध्ये कशा प्रकारे आयसोलेशनचं जीवन जगत आहे. जो बाप रात्रंदिवस आपल्या लेकरांसाठी मर मरतो, तो बाप घरी आल्यानंतर त्या बापाशी कुणाची बोलण्याचीही जर इच्छा नसेल, नो वन इज रेडी टू शेअर सॉरोज ऑर हॅपीनेस विथ दॅट फादर, तर त्याच्या मनावर काय त्याचा परिणाम होत असेल हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड हीज चिल्ड्रेन refuse to share their joys and sorrows. आणि त्याचे जे आईवडील त्याचे जे मुलं आहेत ते मुलं त्याच्याशी त्यांच्या दिवसभराच्या गमती जमती त्यांचे दुःख काय करायला शेअर करायला बिलकुल त्यांची इच्छा नाही, किंवा ते त्यांच्या सुखदुःखांना शेअर करत नाहीत. विथ द हार्ड वर्किंग फादर, म्हणजे हार्ड वर्क करणाऱ्या दिवसभर राबणाऱ्या वडिलांशी मुलं काय करत नाहीत, आपल्या मनातील गोष्टी मुलं बोलत नाहीत, मुलं मांडत नाहीत, शेअर करत नाहीत. हु ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. आणि त्यामुळं काय होतं, ही हॅज टू बी फोर्स्ड की त्याला जबरदस्तीनं एकांतामध्ये राहावं लागतं. कारण जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याच्याशी धड बोलायलाही कुणाला वेळ नसतो. This very painful loneliness is a symbol of man's isolation from the materialistic man-made world. मानवी
मॅन मेड वर्ल्ड, मानव निर्मित या जगामध्ये माणसांनीच माणसाला कशा प्रकारे एकटं करून सोडलेलं आहे याचं चित्रण करणारी ही कविता आहे. अत्यंत जबरदस्त आणि अत्यंत चांगली कविता आहे मित्रांनो. सो बघा, आणि तुम्हाला इथं रायटर मराठी आहेत ओरिजिनली, आणि त्यांच्या पोयम्सला ते इंग्लिशमध्ये लिहितात आणि मराठीमध्ये सुद्धा ज्या पोयम्स आहेत त्यांचं ट्रान्सलेशन करतात. बघा, सो यू ऑल मस्ट हॅव हॅड, तुम्ही सर्वांनी एक गोष्ट अनुभवली असेल, यू ऑल मस्ट हॅव हॅड दी सीन ऑर दॅट एक्सपिरियन्स, की आपण प्रवास करत असताना किंवा आपण कॉलेजला जात असताना तुम्हाला अनेक अशी लोकं दिसतात जी सकाळी उठून अगदी पहाटे आपल्या जॉबवर आपल्या कामाला जातात, अगदी धक्के सहन करत करत, अगदी 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 या सर्व गोष्टी सहज करत करत, सर्व गोष्टी करत करत ते कुठं जातात, ते आपल्या ड्युटीवर जातात. हर बाप अपने बच्चों के लिए कमाता है, एक बाप मिलकर चार बच्चों को छोटे से बड़ा कर देता है, स्वरो पालन पोषण करतो, बट फोर चिल्ड्रेन कैन नॉट अफोर्ड अ सिंगल फादर. एक बाप चार लेकर आणि पूर्ण परिवार पोसतो, पण चार लेकर म्हणून एक बाप पोसू शकत नाहीत. या कंडिशनमध्ये आज आपला भारत किंवा हे जग आहे. सो माय ट्रॅव्हल, माय फादर ट्रॅव्हल्स ऑन दी लेट इव्हिनिंग ट्रेन, द सिम्पल प्रेझेंट टेन्स इज यूज्ड. इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज केला आहे, म्हणजेच इट मीन्स ये उनका डेली का रुटीन है. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन दी लेट इव्हिनिंग ट्रेन, माझे वडील संध्याकाळी उशिराच्या रात्रीच्या संध्याकाळच्या ट्रेननं प्रवास करतात, वापस येतात, रिटर्न येतात. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स, स्टँडिंग अमॉंग, अमॉंग मीन्स के बीच मे, लोगो के बीच मे, माझे वडील लोकांच्या मध्ये, सायलेंट कम्युटर्सच्या मध्ये, इन द येलो लाईट. नाव द येलो लाईट, येलो लाईट कशाला म्हटलेलं आहे, एक ट्रेन जेव्हा असते तर ट्रेनमध्ये आतमध्ये जो दिवा पेटत असतो किंवा जो एक लाईट लागला असतो तो येलो कलरचा. सो स्टँडिंग अमॉंग, आणि हे केव्हाचं चित्रण आहे, हे आधीचं चित्रण आहे जेव्हा LED बल्ब वगैरे नव्हते तेव्हाचं चित्रण आहे. सो स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट, येलो रंगाचे लाईट ट्रेनमध्ये लागत आहे. आणि तुम्हाला बेटा इथं पाहायला मिळेल, इथं पोएट इज ट्राईंग टू क्रिएट इमेजरी, पोएट तुमच्यासमोर एक इमेजरी, एक इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या नजरेसमोर एक इमेज क्रिएट होईल की माय फादर ट्रॅव्हल्स ऑन दी लेट इव्हिनिंग, ट्रॅव्हल्स ऑन दी लेट इव्हिनिंग ट्रेन, स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स, रोज प्रवास करणाऱ्या, रोज ट्रॅव्हल करणाऱ्या, रोज आपल्या भाषेमध्ये अपडाऊन करणाऱ्या लोकांच्या मध्ये माझे वडीलही एक कम्युटर आहेत, आणि ते तिथं सायलेंटली सर्व कम्युटर्सच्या मध्ये उभे आहेत, प्रवास करत आहेत, आणि ट्रेनमध्ये येलो लाईट लागलेला आहे. सब अर्ब्स स्लाइड पास्ट, स्लाइड पास्टचा अर्थ काय होतो, की जेव्हा आपण बस किंवा ट्रेनमध्ये असतो तेव्हा बाहेरचा जो सीन आहे तो आपल्या नजरेसमोरून स्लाइड होत असतो, अत्यंत वेगाने पुढे पुढे सरकत असतो, तर ट्रेन पुढे पुढे जात आहे, म्हणजेच जो संपूर्ण सीन आहे किंवा ज्या स्लाइड्स आहेत म्हणजेच बाहेरचं जे काही दृश्य आहे ते बाहेरचं दृश्य अत्यंत स्पीडनं पुढं 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 सरकत आहेत. यस आचल जान्हवी, तर हे जे दृश्य आहे हे दृश्य पुढं पुढं सरकत आहे. स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज, आणि इथं म्हटलाय बेटा अनसिंग आईज, अनसिंग आईज न पाहणारे डोळे. आता असं का बरं म्हटलंय की जरी तिथं ते उभे आहेत, यस सेजल चौथा सेक्शन घेणार आहोत आपण, तर सब ऑफ स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज, म्हणजेच न उघडणाऱ्या, न पाहणाऱ्या डोळ्यांच्या समोरून त्या सर्व स्लाइड्स म्हणजे ट्रेनच्या बाहेरची सर्व दृश्य पुढं पुढं सरकत आहेत. म्हणजेच बेटा नेमकं काय, तर याचा नेमकं अर्थ असा होतो की अनसिंग आईज म्हणजेच ही हॅज बीन ट्रॅव्हलिंग थ्रू ऑर ऑन दॅट रूट फॉर मेनी इयर्स.
ते गेले अनेक वर्षांपासून सेम एका त्रुटींवर प्रवास करत आहेत, त्यामुळं बाहेरचं दृश्य त्यांच्यासाठी नवीन नाही, त्यामुळं ही हॅज नॉट बीन ऑर ही इज नॉट वॉचिंग आउटसाइड. ते बाहेर त्यांना ते पाहत नाही आहेत. का बरं? कारण त्यांच्यासाठी ते रोजचं दृश्य आहे. त्यामुळं स्लाइड पास्ट हिज अनसिंग आईज ही शर्ट अँड पॅन्ट्स अँड आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. एक इमेज क्रिएट केलेली आहे. आणि मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की बेटा इथं पोएट इज ट्राइंग टू क्रिएट अन इमेज. इथं एका थकलेल्या बापाची इमेज क्रिएट केली जात आहे. एक बाप जो दिनभर भाग दौड कर दिनभर बच्चों के लिए मर कर आया हुआ बाप है, और ये बाप ट्रैवल कर रहा है ट्रेन में. हिज शर्ट एंड पैंट्स आर सॉगी. सॉगी से मतलब होता है वेट. बाहर पाउस शुरू है, बाहर बारिश शुरू है हल्की हल्की, इस कारण उसके जो कपड़े हैं वो गीले हो चुके हैं. आपको दया भी आएगी, पीटी भी आएगी इस व्यक्ति पर. हिज शर्ट एंड पैंट्स आर सॉगी एंड हिज ब्लैक रेनकोट स्टेन्ड. स्टेन्ड मीन्स मड से भरा हुआ है. मड से भरा हुआ है म्हणजे चिखलानं माखलेला आहे त्याचा रेनकोट. विथ मड अँड हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स. आणि त्याची जी बॅग आहे ती बॅग स्टफ. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. मजा येईल. आपण उद्या पुन्हा एकदा ही पोएम घेणार आहोत. आणि ज्यांना आज मजा आली नसेल त्यांनी उद्या पुन्हा जॉईन व्हायचं आहे. पुन्हा यापेक्षाही इंटरेस्टिंग वेनं शिकवू आपण. सो अँड हिज बॅग स्टफ्ड. स्टफ म्हणजे बेटा भरून भरून, बिलकुल जबरदस्ती भरना किसी चीज को, एखाद्या गोष्टीला बिलकुल भरणे, पॅक करणे. स्टफिंग शब्द मुलींच्या ओळखीचा आहे. किंवा स्वयंपाक करताना स्टफ करून खातात ना, एखादी गोष्ट बनवतात तर स्टफ, एखादी गोष्ट भरणे, पॅक करणे जबरदस्तीने. सो याची जी बॅग आहे ती बुक्सने स्टफ केलेली आहे, बुक्सने भरलेली आहे. इज फॉलिंग अपार्ट. आणि ते बुक्सनं एवढं भरलं आहे, त्यांच्या बॅगमध्ये इतके जास्त बुक्स आहेत की असं वाटायला लागलं की आता त्यांची बॅग फाटून वेगळी होते की काय. आणि इथं तुम्हाला काय दिसतं की एखादा व्यक्ती इतकी जास्त बुक्स तो सोबत घेऊन का बरं फिरतो? कारण त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये एकटेपणा आहे. आणि एकटेपणासाठी आज सगळ्यात बेस्ट उपाय आहे बेटा मोबाईल्स. मोबाईल्सचे जेवढे वाईट त्याचे परिणाम आहेत तेवढे जे चांगले युजेससुद्धा आहेत. तुम्हाला डिप्रेशन येऊ देत नाही मोबाईल, आणि मोबाईलच तुम्हाला डिप्रेशनसुद्धा आणतो आणि डिप्रेशनच्या बाहेरसुद्धा काढतो. त्यामुळं त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं असतात. जी पुस्तकं ते वाचतात जेव्हा त्यांना एकटं वाटतं. हिज आईज डिम्ड बाय एज फेड होमवर्ड्स. हिज ए आईज डिम्ड. त्यांचे डोळे वयानुसार कमी झालेले आहेत. उनकी आँखों के आगे एक धुंधलापन आ गया है. उनकी आँखें धुंधली हो चुकी है. हिज आईज डिम्ड बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्यूमिड मॉन्सून नाइट. और घर की ओर जा रहे हैं, घराच्या दिशेने जात आहेत. अँड डिम्ड बाय एज फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मॉन्सून नाइट. आणि रात्र कशी आहे बेटा? मॉन्सून नाईट आहे, ह्युमिड आहे. म्हणजेच काय आहे? बाहेर पाऊस पडलेला आहे. बाहेर पाऊस पडलेला आहे. पाऊस नुकताच पडून गेलेला आहे, त्यामुळे ह्युमिड वातावरण आहे. आणि आता घरच्या दिशेनं, घरच्या जेव्हा आपण अत्यंत थकलेले असतो आणि घरच्या दिशेनं निघतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण लवकरात लवकर घरी पोहोचायला पाहिजे. त्यामुळं यांची नजर कमजोर झालेली आहे. आणि ही कमजोर झालेली नजर पुन्हा आता घरच्या दिशेनं निघाली. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता मी त्यांना पाहू शकतो गेटिंग ऑफ द ट्रेन. इथपर्यंत बेटा त्यांनी कुठला सीन सांगितला? आपल्या वडिलांना एक्सप्लेन केलेला आहे. आता वडील काय आहेत? आता वडील ट्रेनच्या खाली उतरत आहेत. नाउ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ, गेटिंग इन, गेटिंग आउट, गेटिंग ऑफ. ओके, सो आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. नाव आता ते ट्रेनच्या खाली उतरत आहेत. लाईक अ वर्ड,
ड्राफ्ट फ्रॉम अ लॉन्ग सेंटेन्स. किती छान लाईन कन्स्ट्रक्ट केलेली आहे बघा, की लाईक अ वर्ड ड्राफ्ट फ्रॉम अ लॉन्ग सेंटेन्स एखाद्या. हो बेटा आर्द्रता, आता मी जर याला एक्झॅक्ट आर्द्रता म्हटलं असतं तर तुम्हाला ते इंग्लिशपेक्षाही सुहास कठीण गेलं असतं, म्हणून याला ह्युमिडचं ह्युमिड का बरं ठेवलं. आर्द्रता म्हटलं की ते आपल्या लवकर आपल्याजवळ लवकर त्याचे लाईट लागत नाहीत. तर जेव्हा पाऊस पडून गेला असतो तेव्हा वातावरण कसं असतं, अगदी पाऊस निघून गेला आहे ते वातावरण, त्याला ह्युमिड ॲटमॉस्फिअर म्हणतात. सो लाईक अ वर्ड हे खूप छान कन्स्ट्रक्शन आहे बेटा, की ज्याप्रमाणे आणि त्यांना वाचण्याची आवड आहे त्यामुळं त्यांनी या प्रकारचं सेंटेन्स यूज केलं आहे. काय म्हटलं आहे की माझे वडील किंवा वडील, एक कुठलेही वडील, जेव्हा ट्रेनमधून खाली उतरतात तेव्हा त्यांना पाहिल्यावर असं वाटतं म्हणजे असं वाटतं जणू काही एखाद्या लॉंग सेंटेन्समधून. म्हणजे ट्रेनला इथं काय म्हटलेलं आहे बेटा, इथं ट्रेनला लॉंग सेंटेन्स म्हटलेलं आहे, सॉरी स्पेलिंग चुकलं, ट्रेनला इथं लॉंग सेंटेन्स म्हटलेलं आहे, ठीक आहे ना. आणि ट्रेनमधून निघालेला व्यक्ती मीन्स फादर जे ट्रेनच्या खाली निघाले उतरले तर असं वाटत आहे वडिलांना पाहून जणू काही एखाद्या लॉंग सेंटेन्समधून एखादा वर्ड बाहेर पडलेला आहे असं वाटतं. कारण ज्याप्रमाणे सेंटेन्समध्ये त्या वर्डची एक किंमत असते, सेंटेन्समध्ये त्या वर्डचं एक महत्त्व असतं, तसंच रोज रोज प्रवास करून त्या व्यक्तीचं सुद्धा त्या ट्रेनमध्ये एक नातं क्रिएट झालं आहे आणि त्या व्यक्तीला त्या ट्रेनमध्येच जे काही आहे ते किंमत आहे. ट्रेनच्या खाली उतरला आणि घरी गेल्यानंतर त्याला कोणीही विचारत नाही. ट्रेनमध्ये तरी तो लोकांच्या गर्दीमध्ये आहे, लोकांमध्ये आहे, परंतु घरी गेल्यानंतर, यस बेटा तन्वी, परंतु घरी गेल्यानंतर त्याच्या अवतीभोवती कोणीच नसतो. त्याला फोर्स्ड आयसोलेशन म्हटलेलं आहे, एखाद्यावर जबरदस्तीनं लादलेलं आयसोलेशन, एकाकीपणा एकटेपणा म्हणून म्हटलेलं आहे. की ज्याप्रमाणे एखाद्या सेंटेन्समध्ये एखादा वर्ड अप्रोप्रिएट ठिकाणी असतो तो वर्ड पडला की त्याचं महत्त्व कमी होतं, अगदी त्याप्रमाणे त्या ट्रेनमध्ये हा फादर आहे, हा वडील आहे, ट्रेनमध्ये तरी त्याच्या अवतीभोवती कोणी असतं पण तो खाली उतरला की घरी त्याच्याजवळ कोणीच नसतं, ठीक आहे. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. आता वडील आपल्या घराच्या दिशेनं निघाले आहेत. मजा येईल बेटा तुम्हाला, आपण अगदी 2-3 मिनिटांमध्ये कंप्लीट करू आणि उद्या पुन्हा ही पोयम घेणार आहोत आपण. सो आणि एक्झॅक्ट 2 वाजता आणि 2-3. सो ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. ही हरीज, आता वडील घाईघाईनं निघाला आहेत. दिवसभराचं काम आटपून प्रत्येक वडिलाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थ्याला घरी जाण्याची खूप घाई असते, ठीक आहे. तर ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. या प्लॅटफॉर्मला ग्रे का बरं म्हटलंय बेटा, एक तर याचे दोन अर्थ असतील. ग्रे सिमेंटचा कलर ग्रे असतो, तर इथं याचा एक अर्थ होतो की संपूर्ण जो तो प्लॅटफॉर्म आहे तो सिमेंट कलरमध्ये आहे, ग्रे कलरमध्ये आहे, म्हणून त्याला ग्रे प्लॅटफॉर्म म्हटलं आहे. हा दिसणारा वरवर वाटणारा मिनिंग आहे, एक हिडन मिनिंग आहे बेटा. ते हिडन मिनिंग असं आहे की ग्रेचा अर्थ इथं डलनेस, निराशा दाखवणारा ग्रे कलर. असं आकाशात जर बादल, तर आपण कधी म्हणत नाही सुख के बादल, आपण असं कधीच म्हणत नाही. आपण काय म्हणतो, दुःख के बादल छाये हुए है असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, बादल हमेशा क्या दिखाते है, ग्रे कलर क्या दिखाता है बेटा, हमेशा डलनेस को एक्सप्लेन करेगा या ओल्ड एज को एक्सप्लेन करेगा. क्योंकि बाल कैसे हो जाते हैं बुढ़ापे में, ग्रे कलर के हो जाते हैं. इसलिए ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ग्रे प्लॅटफॉर्म. वो जो प्लॅटफॉर्म था, तो जो प्लॅटफॉर्म आहे हा ग्रे आहे, म्हणजे काय, तिथं सर्वीकडे निर्मनुष्य झालेलं आहे, लोक आपापल्या घरी गेलेले आहेत, मोजकी काही लोक शिल्लक आहेत. आणि घरी जात असताना त्याच्या मनामध्ये ग्रे आहे, म्हणजे काय, मनामध्ये कुठंतरी एक डलनेस आहे, एक निराशा आहे,
म्हणून तिथं ग्रे हा कलर वापरला आहे प्लॅटफॉर्मसाठी. ग्रे प्लॅटफॉर्म क्रॉसेस द रेल्वे लाईन. रेल्वे लाईनला क्रॉस करतात, पहिले प्लॅटफॉर्मला क्रॉस करतात, मग रेल्वे लाईनला क्रॉस करतात. एंटर्स द लेन, त्यांची जी कॉलनीची लेन आहे म्हणजे त्यांची जी गल्ली आहे त्यांच्या घराची, त्या गल्लीमध्ये येतात. एंटर्स द लेन, हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड्स, विथ मड, आणि त्याच्या चपला या मडने, या मातीने माखलेल्या आहेत. म्हणजेच याचा अर्थ वडिलांनी कुठून प्रवास केला, शॉर्टकट मार्गाने प्रवास केला. म्हणजेच हा जो वडील आहे हा निश्चितपणे मिडल क्लास फॅमिलीमधला आहे, ज्याच्या घराच्या अवतीभोवती काय नसेल, फार चांगलं जास्त काही रोड्स वगैरे नसतील, 100% अवतीभोवती काय असेल, माती असेल, चिखल असेल. म्हणून त्याच्या चपला काय झाल्या आहेत, हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड. एक बाप किती दिवसभराचा थकवा सहन करून, आधी दिवसभर काम केलं वडिलांनी, दिवसभर काम करून त्या गर्दीमध्ये उभ्यानं प्रवास करत करत त्या गर्दीमध्ये आले, कारण की लोकल ट्रेन्समध्ये जागा मिळत नाही म्हणून उभ्यानं गर्दीमध्ये आले, आणि हा प्रवास करत करत ते आता इथपर्यंत पोहोचले. पूर्ण कपडे त्यांचे ओले झाले आहेत, रेनकोट मातीनं माखलेला आहे, चिखलानं माखलेला आहे, आणि चपलाही आता स्टिकी विथ मड्स, चिखलामुळं काय झाले आहेत, चिटकत आहेत, स्टिकी झाले आहेत. बट ही हरीज ऑनवर्ड्स, पण तरी ते घराच्या दिशेनं अत्यंत वेगानं हरिली निघालेले आहेत. का बरं लवकर लवकर निघाले आहेत, कारण त्यांना घराची ओढ लागलेली आहे. जरी घरच्या लोकांना आपल्या बापाची ओढ नसेल, आपल्या वडिलाची ओढ नसेल, तरी वडिलांना आपल्या लेकरांची, आपल्या घराची ओढ आहे. दिवसभराचा थकलेला बाप आपल्या घरी जातो आहे, आणि घरी गेल्यावर या बापाशी, या वडिलांशी, या आपल्या देवाशी नेमकं घरी कसं वागणूक मिळते, कशाप्रकारे त्यांना वागवलं जातं, आणि कशाप्रकारे आपल्यासमोर एक पीटीचं किंवा एक त्यांची दया आपल्याला येते, हे आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. सो थँक्यू सो मच, आणि सॉरी आज तुम्हाला थोडा वाट पाहावी लागली आणि आजचं थोडंसं स्पॉईल झालं. उद्या सेम पोयम कम्प्लीट होईल उद्या,